रंगमंच तसं पाहायला गेलं तर केवळ एक पोकळी, पण या पोकळीत रंगवलेले चेहरे हलू लागले, बोलू लागले, संगीताचे सूर कानी आले की जादुई ऊर्जा निर्माण होते आणि चालू होतो एक लोकविलक्षण खेळ. या मराठी मातीचं, मराठी मनाचं रंगभूमीशी नातं जुळलं त्याला 150 वर्ष झाली. आणि ह्या 150 वर्षात हे नातं केवळ जुळलं नाही तर त्याचं रूपांतर एका घट्ट ऋणानुबंधात झालं आहे आणि एक आगळी वेगळी परंपरा जोपासली गेली. या रंगभूमीचं आणि मराठी मनाचं नातं कसं जुळलं, कसं जन्माला आलं, कसं वृद्धिंगत झालं हेच मांडण्याचा मी आज तुमच्यासमोर प्रयत्न करणार आहे. चला तर सुरुवात करूया 150 वर्षांच्या ऐतिहासिक प्रवासाला मराठी नाटकांच्या संगतीनं. ही गोष्ट 18व्या शतकातली आहे. आजच्यासारखा एकसंध महाराष्ट्र त्यावेळेला नव्हता, होती ती केवळ संस्थानं. भारूड, कीर्तन, दशावतार, जागरण, गोंधळ अशा विविध कलाप्रकारांनी महाराष्ट्राचा कलेचा प्रदेश व्यापलेला होता. म्हणजे नाटक त्या काळी अस्तित्वातच नव्हतं. त्याच सुमारास सांगलीचे संस्थानिक चिंतामणराव अप्पासाहेब यांनी कानडी भागवत नाटकाचा प्रयोग पाहिला आणि त्या क्षणी त्यांच्या मनात आलं असं सादरीकरण मराठी भाषेतही व्हावं. म्हणून त्यांनी एका तरुण उमद्या कठपुतळी कलावंताला पाचारण केलं. तो कलावंत म्हणजेच विष्णुदास भावे. विष्णुदास भावेंनी महाराजांच्या आज्ञेनुसार नवीन नाटकाची जोमात तयारी सुरू केली आणि काही दिवसातच एका नवीन नाटकाचा दिमाखदार प्रयोग सादर करण्यात आला. हे नाटक म्हणजेच सीता स्वयंवर. द्वारी पाहोनी मुनीसा सेवक कळविती नृपासा आणि नृपचास भेस पूजोनी पुसे गुरुवर्य, आपले आमच्या राजमहाली स्वागत असो. आपल्या आशीर्वादाने नगरीत आनंदी आनंद आहे, लोक सुखा समाधानात राहत आहे. पण आपण काय केलं? कर्नाटकी यक्षगान, भागवती कीर्तन आणि दशावतार यांचा अनोखा मेळ असलेलं हे नाटक मुक्तावकाशात सादर केलं गेलं आणि अशा रीतीने 1843 साली सांगली येथे मराठी नाटकाची मुहूर्तमेढ रोवली गेली. नकरा असत्य वचनाला, नकरा असत्य वचनाला, नकरा असत्य वचनाला, नकरा असत्य वचनाला, जावे राम सौमित्राला, जावे राम सौमित्राला, नकरा असत्य वचनाला, नकरा असत्य वचनाला, नकरा असत्य वचनाला. याच दरम्यान महात्मा ज्योतिबा फुले यांनी तृतीय रत्न हे नाटक लिहिलं. मराठी नाटकाची पहिली लिखित संहिता हीच. विष्णुदास भावेंच्या सीता स्वयंवराची ख्याती उत्तरेला झाशीपासून ते दक्षिणेला हुबळीपर्यंत सर्व दूर पसरली. भावेंच्या या प्रभावामुळेच ठिकठिकाणच्या नाटक कंपन्या पौराणिक नाटकं सादर करायला लागल्या. यात इचलकरंजीकर नाटक मंडळी अग्रेसर होती. याच दरम्यान 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. इंग्रजी वाङ्मयाची ओळख झाली आणि त्यातून भाषांतरित नाटकं मराठी रंगभूमीवर आली. याच दरम्यान विनायक जनार्दन कीर्तने यांनी थोरले माधवराव पेशवे, जयपाल या नाटकांद्वारे बुकिश नाटक रंगभूमीवर आणली. सर्वत्र भावे शैलीची नाटकं सादर होत असतानाच पुण्यात अण्णासाहेब किर्लोस्कर या गृहस्थाने 1889 साली पूर्णानंद नाट्यगृहात पारशी इंद्रसभा या नाटकाचा प्रयोग पाहिला आणि तत्क्षणी त्यांच्या मनात विचार आला, या पारशी नाटकाच्या झगमगीत चौकटीत मराठी पौराणिक नाटक बसवलं तर. आणि जन्म झाला पहिल्या मराठी संगीत नाटकाचा, संगीत शाकुंतल. किर्लोस्करांचा अत्यंत आवडता ग्रंथकार म्हणजे कालिदास आणि मग साहजिकच त्यांना ते नाटक बघून आल्यावरच रात्री त्यांच्या डोक्यात विचारचक्र सुरू झालं आणि अक्षरशः सकाळपर्यंत त्यांनी जवळजवळ 1 अंक शाकुंतलचा लिहून काढला. संगीत शाकुंतल नंतर आलेलं किर्लोस्करांचं दुसरं नाटक संगीत सौभद्र
संगीत सौभद्र म्हणजे नाट्य संगीताचा मानबिंदूच म्हणावा लागेल. खऱ्या अर्थाने संगीत नाटकाचा जो जन्म म्हणायचा सौभद्रचा, तो अशासाठी की तिथून अण्णासाहेबांनी जी जी पदं लिहिली ती पदं अशी होती की त्या भावनेचं टोक गाठणारी ती पदं होती. किर्लोस्करांचे समकालीन मराठी संगीत रंगभूमीवरचे नाटककार दिग्दर्शक म्हणजेच देवल मास्तर अर्थात गोविंद बल्लाळ देवल, दुर्गा, झुंजारराव, विक्रमोर्वशीय, संशय कल्लोळ, शापसंभ्रम, मृच्छकटिक या त्यांच्या नाटकाबरोबरच 1899 साली आलेल्या संगीत शारदा या नाटकाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. शारदा हे त्यांचं नाटक अतिशय गाजलेलं आहे. आणखीन त्याच्यावरून म्हणजे शारदा ॲक्ट हा कायदासुद्धा बनला गेला. म्हणजे कोवळ्या मुलीचं लग्न एकदम वयानं तिपटी चौपटीनं असलेल्या नवऱ्याशी लावून देत असत विवाह तिचा, तर त्या प्रथेला कुठेतरी आळा बसावा, तर ही क्रांती शारदा नाटकापासून छान घडली. त्याचप्रमाणे संशय कल्लोळ, ऑल इन द रॉंग नावाचं ते फ्रेंच मोलियरचं काहीतरी प्रहसन वजा नाटक होतं, पण त्याचा शेवट हा दुःखांत होता. याच्यामध्ये संशय कल्लोळ या नाटकामध्ये त्याचा विनोदातनी वापर करून त्याचा सुखांत घडवलेला आहे आणि हे नाटक अजूनही लोकप्रिय आहे. देवलांचे समकालीन नाटककार म्हणजे श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, वीरतनय हे त्यांचं पहिलं नाटक 1896 साली रंगभूमीवर आलं. कोल्हटकरांनी आणि माधुराव पाटणकरांनी अशा तऱ्हेची नाटकं लिहिली की त्यांनी उर्दू फारसी रंगभूमीवरच्या, नंतर गुजराती रंगभूमीवरच्या काही उडत्या चाली सगळ्या नाटकात आणल्या आणि त्यामुळे त्या संगीतांनी अट्रॅक्शन वाटून तमाशाकडचा प्रेक्षक वर्ग नाटकाकडे वळवला. हे खूप मोठं कार्य केलं कारण पुढच्या नाटकाच्या कालखंडाच्या दृष्टीने त्यांची ही कामगिरी आपण विसरू शकत नाही. भोवतालच्या परिस्थितीचा जसा आपल्यावर परिणाम होतो तसाच तो कलेवरही होतो. 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय स्वातंत्र्य लढ्यांनी उग्र रूप धारण केलं होतं. इंग्रज विरोधी भावना जोर धरू लागली होती आणि अशाच वेळेला कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांच्या संगीत किचकवध या नाटकांनी मोठी खळबळ माजवली. म्हणजे इंग्रज विरोधी नाटक म्हणून लोक या नाटकाला खूप गर्दी करू लागले. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर हे लोकमान्य टिळकांचे अनुयायी होते आणि त्यामुळे सामाजिक संदर्भ आणखीन राजकीय परिस्थिती या सगळ्यांचा ऊहापोह त्यांनी आपल्या नाटकांमधनं केला. किचकवध हे नाटक असं होतं की भारतीय पारतंत्र्य, आणखीन लॉर्ड कर्झन, ह्या कर्झन म्हणजे किचक, आणि आपली भारत माता म्हणजे द्रौपदी असं रूपक करून त्यांनी ते नाटक लिहिलेलं होतं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी भाषा इतकी जहाल वापरलेली होती की लोकांमध्ये खरंच म्हणजे चीड उत्पन्न व्हायची आपल्या पारतंत्र्याबद्दल. आणखीन ब्रिटिशांनी या नाटकांवर बंदी आणली. वीर वामनराव जोशी यांचं रणदुंदुबी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं संन्यस्त खडग यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जनजागृतीचं मोठं कार्य केलं. अशा रीतीनं भारतीय स्वातंत्र्य लढा आणि मराठी नाटक यांचा समन्वय साधला गेला. महाराष्ट्र नाटक मंडळी, किर्लोस्कर नाटक मंडळी, ललित कलादर्श, गंधर्व नाटक कंपनी अशा नामवंत कंपन्यांमधून विलक्षण प्रतिभेचे कलावंत मराठी रंगभूमीला मिळाले. भाऊराव कोल्हटकर, केशवराव भोसले, गणपतराव बोडस, गणपतराव जोशी, मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर, केशवराव दाते, नानासाहेब फाटक, मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि ज्यांच्या स्वरानं आणि रूपानं मराठी मनाला मोहिनी घातली असे एकमेवा द्वितीय नारायणराव राजहंस अर्थात बालगंधर्व. किर्लोस्कर मंडळीचे पहिले गाजलेले गायक कलाकार म्हणजे भाऊराव कोल्हटकर. भाऊरावांच्या नंतर मग कोणाला आणायचं हा जेव्हा प्रश्न पडला तेव्हा बालगंधर्वांचं नाव पुढे आलं. लोकमान्य टिळकांनी बालगंधर्व ही पदवी दिलेली, शाहू महाराज त्यांच्या पाठीशी होते आणि त्यामुळे मग खरोखर सांगायचं तर वाजत गाजत बालगंधर्वांचा प्रवेश संगीत रंगभूमीवर झाला.
अतिशय कष्टाळू होते आणि गुरूंवर अतिशय निष्ठा. भास्करबुवा बखल्यांकडे त्यांचं गायन शिक्षण व्हायला लागलं. मुळातच दैवी देणगी त्यांना अशी होती की तिन्ही सप्तकात सारख्या प्रमाणात आवाज लागणं. त्यांच्या समकालीन जे काही कलाकार होते त्याच्यामध्ये केशवराव भोसले, त्यांची एकदम ज्याला म्हणतात ना फिरत एकदम बिजलीसारखी तान असायची. वझेबुवांच्याकडे त्यांचं संगीत शिक्षण झालं आणि वझेबुवांच्या चाली असायच्या ललित कलादर्श या नाटक मंडळीला. त्यामुळे त्यांची तडफ वेगळी आणि ह्या दोघांनी मिळून संयुक्त मानप मानाचा प्रयोग केला होता. या सगळ्यातनं जे गाणं बाहेर आलं ते लोकांना संमोहित करणारं गाणं होतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला चित्रपट माध्यमानं भारतात जोरदार प्रवेश केला. पडद्यावरची हलती चित्र पाहण्यासाठी लोक गर्दी करू लागले आणि संगीत नाटकांना उतरती कळा लागली. 1920-30 या सुमारास रंगभूमी थोडी थोडी कमी होत गेली, त्याचा प्रभाव कमी होत गेला आणि मराठी सिनेमा, दादासाहेब फाळक्यांनी जो सिनेमा केला त्याच्यानंतर मराठी सिनेमा जे आपल्याकडे निर्माण झाले ते आपल्याकडचे रंगभूमीचे जवळजवळ सगळेच नट सिनेमात गेले. म्हणजे नानासाहेब फाटक गेले, त्याच्यानंतर बालगंधर्व गेले, ही सगळी माणसं तिथे गेल्यामुळे नट नाहीत त्यामुळे नाटकाचे प्रयोग होत नाहीत, नवीन नाटककार नाहीत, असा एक मध्ये पिरियड आला. याच काळात मोग रंगणेकर, मामा वरेरकर, राम गणेश गडकरी, आचार्य अत्रे यांनी मराठी नाटकाच्या कक्षा विस्तारून नाटकाला नवसंजीवनी दिली. मामा वरेरकर यांच्या नाटकातील आधुनिक दृष्टिकोन महत्त्वाचा ठरला. कुंजविहारी, हाच मुलाचा बाप, सत्तेचे गुलाम या नाटकातून त्यांनी समाज प्रबोधन केलं. वरेरकरांच्या लेखणीतून उतरलेलं आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण नाटक म्हणजेच भूमिकन्या सीता. राम गणेश गडकरी यांच्या प्रेमसंन्यास, राजसंन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन, एकच प्याला या नाटकांमुळे मराठी गद्य नाटक सशक्त झालं. गडकरींवरती गद्य नाटकांचाच प्रभाव होता. बालगंधर्व, केशवराव भोसले वगैरे ही जी मंडळी होती यांनी संगीत रंगभूमी एवढी मोठी केली म्हणून आपल्याकडे संगीत नाटकांची परंपरा सुरू झाली. पण आपली जर सिरियस नाटकं जर आपण पाहिली म्हणजे खाडीलकरांची नाटकं, सवाय माधवराव यांचा मृत्यू किंवा भाऊबंदकी, ही नाटकं गद्यच आहेत. आणि यांची गडकरींची पण नाटकं तसं पाहिलं तर एकच प्यालामध्ये जर संगीत काढून टाकलं तर पूर्ण गद्यनाटक होऊ शकतं. तर ते गद्यनाटकाचा प्रभाव हा इंग्रजी प्रभाव होताच आपल्याकडे. एकच प्याला हे जे नाटक आहे याच्यामध्ये ऑथेलोमध्ये जो संशय आहे तो संशय बाजूला करून जर मद्यपान किंवा अल्कोहोलिझम हे जर टाकलं म्हणजे त्या एका अत्यंत नोबल उदात्त व्यक्तिरेखेच्या स्वभावामध्ये असलेला एक दोष त्याच्याकडे संशयाचा होता त्याच्याकडे हा लगेच मद्याच्या आहारी जातो. ते जर पाहिलं तर सिंधू म्हणजे डेस्डिमोना, गीता म्हणजे एमिलिया, हे सगळं तुम्हाला सरळ सरळ, गीताचे वडील आहेत, रामलाल आहे तो कॅसिओ आहे, तळीराम आहे तो यागो आहे, असं करून जर तुम्ही पाहिलं तर ते जवळजवळ ऑथेलोच आहे. म्हणजे हा परत ट्रॅजेडीचा गडकरींवर झालेला परिणाम. मराठी रंगभूमी ही सातत्यानं नाविन्याचा शोध घेणारी आहे, त्यामुळे युरोपीय रंगभूमीवर होणारे बदल मराठी रंगभूमीवर सुद्धा दिसू लागले. एकतर अत्रे, वरेरकर यांच्यामुळे लेखनशैलीत आमूलाग्र बदल झाला आणि नाट्य मनवंतर या संस्थेनं मंचन पद्धतीत सुद्धा आमूलाग्र बदल घडवून आणले. याच संस्थेनं 1933 सादर केलेल्या आंधळ्यांची शाळा या श्रीवी वर्तकांच्या नाटकातून अगदी इतिहास घडवला. म्हणजे या नाटकामुळं वास्तववाद मराठी रंगभूमीवर आला. 1932 नाट्य मनवंतरने आंधळ्याची शाळा हे नाटक केलं, तिथून आपण खरं म्हणजे मॉडर्न मराठी थिएटरला सुरुवात झाली असं म्हणतो. तिथे ते परत 5 ऍक्ट नाही आहे, ते 3 ऍक्ट आहे. तो तिथून तो 3 ऍक्टचा जो कॉन्सेप्ट आहे तो तिथे डेव्हलप झाला. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांनी आपल्या प्रहसनात्मक नाटकातून तात्कालिक सामाजिक आणि राजकीय विषय हाताळले. भ्रमाचा भोपळा, लग्नाची बेडी, घराबाहेर, कवडी चुंबक या नाटकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. मी जन्मात कधी दिल्लीला गेलोच नाही तर तुमची आणि माझी भेट होणार कशी? असं का? असं का? जन्मात दिल्लीला कधी गेले मग ही गोष्ट तुम्हाला कळलीच कशी? अगदी होत नाही, देवानं मला तेवढी अक्कल दिली आता मी तुमच्या वेड्याच्या इस्पितळात जाऊन आलो नाही. प्रश्न विचारा,
बलती सलती वैयक्तिक टीका करू नका. तर टीका कुठे गेली मी? आता तुम्ही काय म्हणाला? काय तुमच्या सरकार रेड्याच्या इस्पितळात जाऊन आलो नाही म्हणून? मग ते गेले नाही असं आपलं म्हणणं आहे का? अहो माग गेले होते. मग असं म्हणू का? असं म्हणायची काही जरूर आहे का? मग म्हणू नको का? कशासाठी म्हणायचं तुम्हाला? बरं साहेब म्हणतात मी तुम्हाला वेड म्हणत नाही. मोग रांगणेकर यांनी आपल्या नाटकातून मध्यमवर्गीय माणसाला जवळचे वाटतील असे विषय हाताळले. कुलवधू, नंदनवन, भटाला दिली ओसरी या नाटकामुळे मध्यम वर्ग पुन्हा एकदा नाटकाकडे वळला. थोडक्यात काय, वरेरकर, रांगणेकर, गडकरी, अत्रे यांनी व्यावसायिक रंगभूमीवर नवीन ऊर्जा निर्माण केली. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि सर्वत्र उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आणि हाच उत्साह मराठी रंगभूमीवर सुद्धा झिरपला. म्हणजे याच काळात बबन प्रभू, बाळ कोल्हटकर, पु ल देशपांडे, वि वा शिरवाडकर, मधुसूदन कालेलकर अशी अख्खीच्या अख्खी रंगकर्मींची फळी उभी राहिली. बबन प्रभू आणि आत्माराम भेंडे यांच्या झोपी गेलेला जागा झाल्यानं अस्सल फार्स मराठी रंगभूमीवर अवतरला. फार्स म्हटला, विषय म्हटला की एकट्याचं माझं नाव घेतलं जातं नाही. आत्माराम भेंडे बबन प्रभू असं बोललं जातं. तो माझा जो माझा जीव दुसरा जीव होता त्याचं नाव घेणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याच्यामुळे माझ्यामुळे हा फार्स झाला, निर्माण झाला, जगला, रंगभूमीवर आला, मेला, गेली, काय झालं त्याच्या नवा फार्स आम्ही ज्याला म्हणतो तो फार्स बनला अभिप्रेत होता की जो लोकांना हसवेल पण विचार करायला लागेल असा होता आणि तो त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला. बबन आणि भेंडे आम्ही एकच आहोत, एकजीव आहोत. रंगभूमीचं कुठलंही नातं तुम्ही घ्या, कुठलाही संदर्भ घ्या, कुठल्याही बाबतीत तुम्ही बोला, आम्ही एकजीव आहोत. आम्ही आमची फाटाफूट होऊ शकत नाही. आम्ही एकाच तोंडाने बोलणार, एकसारखेच बोलणार, एकच बोलणार गोष्ट, आणि ती म्हणजे आम्हाला हा फार्स, नवीन फार्स आवडतो. जातिवंत विनोदाचे सम्राट पु ल देशपांडे यांचा रंगभूमीवरचा प्रवेश याच काळातला. सुंदर मी होणार, तुझं आहे तुझपाशी, वाऱ्यावरची वरात या त्यांच्या नाटकांनी त्यांना प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं. दिल लेके देखो, दिल लेके देखो, मुझे मत रोको, दिल लेके देखो, मुझे मत रोको, मुझे पिला हो, मुझे पिला हो, मुझे पिला हो या कपो. अमलदार हे त्याचं पहिलं नाटक. त्याच्यानंतर तुझ्याच पैसे आला आणि 56 साली तुझ्याच पैसे दंगाच घातला हो. म्हणजे साहित्य संघाची इमारत ही खरं म्हणजे तुझ्याच पैसे ज्या नाटकाच्या जोरावर उभी राहिलेली आहे. इतका पैसा एखादा नाटक मिळवून देऊ शकता. मग त्याच्यानंतर सुंदर मिळणार आलं. भाईची खरं म्हणजे ॲडॅप्टेशन्स जास्त होती. तुझ्याच पैसे हे अगदी स्वतंत्र नाटक असं होत 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 मग तो पुढं भाग्यवान केलं असं होत होत मग ती फुलराणीला आला. मला पुयलच्या विनोदाचं वैशिष्ट्य असं वाटतं की खरं म्हणजे काय बरं का, विनोदी पद्धतीनं जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे ती. विनोद हा नुसता म्हणजे ओढून तोंडून मारता येत नाही. पुयलच्या विनोदाचं वैशिष्ट्य असं की तो निर्विष्ट विनोद असे. दुसऱ्याला घाव भालून त्याला जखमी करून त्याला रक्तबंबाळ करून करणारा विनोद सध्या टुरून टाकलेले. कोणाला? टुरून टाकी, टुरून टाकी, टुरून टाकी. हा टुरून टाकी जा तंबूतला शेर. समजलं मला माहिती म्हणजे लय फर्स्ट क्लास पिक्चर आणली ती या सीझनला. सीझनला मग परवाराव दिल धडकेन जिया तडके पाहिला. याच काळात बाळ कोल्हटकरांनी वाहतुकी दुर्वांची जुडी लिहून कौटुंबिक नाटकांना एक वेगळा दर्जा प्राप्त करून दिला आणि त्याच वेळेला वसंत कानेटकरांनी अत्यंत बांधेसूद लेखन करत विनोदी, सामाजिक, ऐतिहासिक, मनोवैज्ञानिक असे विविधांगी विषय हाताळले. त्यावेळेला त्यांची वेड्याचं घर उन्हात आणि रायगडाला जेव्हा जाग येते ही नाटकं विशेष करून गाजली. समज आपण आपण केवळ एक समज मानता युवराजने. आपण थोरा मोठ्या घरात जन्मालात, माता पित्यांच्या मांडीवर लाडानं वाढलात, आबासाहेबांच्या लाडक्या सुंदरी म्हणून थाटा मांडला ना रायगडावर वावरलात. पण आमच्या पोरक्या जीवनाची दर्दभरी कहाणी तुम्हाला नाही उमगायची.
आम्हाला जाण आल्यापासून ठाऊक आहे फक्त आबासाहेबांच्या डोळ्यातला थाक, आमच्या मनावर कोरली त्यांच्या ओठांवरची सुन्न जरब, आमच्या पोटात कालवते त्यांचं छत्र, त्यांचं सिंहासन, त्यांची राजमुद्रा। या नाटकामध्ये महाराष्ट्राची दोन लाडकी दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि शंभूराजे यांच्या जीवनातली, विशेषतः शिवाजी महाराजांच्या जीवनातली अखेरचं जी पर्वातली जी 4-5 वर्ष होती त्याचं चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पण हे चित्रीकरण करताना ज्या काही घडामोडी घडल्या त्या इतिहासाला धरून आहेत या शंकाच नाही, परंतु त्या घडामोडीच्या अंतरंगामध्ये त्यातली जी माणसं आहेत त्या माणसांच्या भावभावनांचं जे चित्र आहे ते चित्र करण्याचा हा प्रयत्न केलेला आहे। वसंतरावनी नाटकाचा त्याला मॉडर्निटी दिली ती म्हणजे कशी की बुवा त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आधुनिक इश्यूज आणायचे, जुन्या नाटकामध्ये जो जुनाटपणा होता तो काढायचा, याच्यामध्ये भाषेचं नाविन्य आणायचं, त्याच्यामध्ये एक प्रकारचं लालित्य आणायचं, पूर्वीच्या नाटकामध्ये जी बोजड भाषा वापरली जायची ती काढून टाकायची, हे सगळं वसंतरावनी केलं, फार इफेक्टिवली केलं। मी हे बोलतो कारण मला त्यांच्या पहिल्या नाटकामध्ये काम करायला जेव्हा मिळालं म्हणजे मी तर ते नाटक वाचून त्यावेळेला चकित झालो होतो। वेड्याचं घर उन्हात या नावाचं त्यांचं नाटक होतं। याच काळात मराठी संगीत नाटकांचं यशस्वी पुनरुज्जीवन झालं। पंडितराज जगन्नाथ, कट्यार काळजात घुसली या नाटकांनी संगीत नाटकांना नवीन रूप दिलं। त्यावेळेला विद्याधर गोखल्यांनी सुवर्ण तुला हे नाटक आणलं, आणखीन त्याच वेळेला त्यांनी ललित कलादर्शला पंडितराज जगन्नाथ हे नाटक दिलं होतं। पंडितराज जगन्नाथमध्ये स्वतः भालचंद्र पेंढारकर होते, प्रसाद सावकार होते, सगळी गाणारी मंडळी, नटमंडळी ही, मास्टर दत्ताराम होते, मामा पेंडसे होते त्या नाटकामध्ये, आणि संगीत वसंत देसाईंचं होतं, तो एक त्यांचा काळ होता। आणि त्याच्यातली गाणी खूप गाजली, आपल्या सगळ्यांना माहीत आहेत, जयगंगे भागीरथी वगैरे किंवा पेंढारकरांची गाणी। वसंत देसाईंच्या नंतरचा काळ जो आहे अभिषेकींचा, जितेंद्र अभिषेकींचा, त्यांचं आलं मत्स्यगंधा। मत्स्यगंधा नाटकामुळे अभिषेकीं एक म्हणजे आपण ज्याला आधुनिक रंगभूमीला एक दृष्टी देणारा असा, जुनं आणि नवीन ह्याचं जे एक छान असा संगम अभिषेकींच्या म्युझिकमधनं आपल्याला दिसतो तो मत्स्यगंधेतनं दिसला। कट्यार हे एक मानदंड आहे आपल्या संगीत रंगभूमीचा असं मला वाटतं। पुरुषोत्तम दारव्हेकर, जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिभेनं ते फुललं, आणि वसंतराव देशपांडे यांच्यासारख्या चतुरस्थ गायकानं त्याचं सोनं केलं। तो एक चमत्कार झाल्यासारखं झालं, आणि पुन्हा पुन्हा एकदा थिएटरकडे लोक वळले। 1954 साली नव्याने सुरू झालेल्या नाट्य स्पर्धा आणि नाट्य महोत्सवातून विविध संस्था नाटक करू लागल्या। INT, PDA, कलोपासक, रंगायन, गोवा हिंदू असोसिएशन यांनी याच काळात समांतर रंगभूमीचा पाया रचला। 54 साली जेव्हा नाट्य स्पर्धा सुरू झाल्या त्यावेळेला मुंबई द्विभाषिक होतं, आणि त्या वर्षामध्ये आमचं PDAचं नाटक पहिलं आलं। ज्यावेळी शांतता कोर्ट चालू आहे याची निर्मिती केली त्यावेळेला विजयाबाई इथं नव्हत्या, आणि अरविंदनी संबंध ती जबाबदारी आपली स्वीकारली, आणि त्या 3-4 वर्षामध्ये त्यावेळेला आम्हाला नाटक निर्मिती करायला एकच उद्देश असायचा, तो म्हणजे स्पर्धा। स्पर्धेने मराठी रंगभूमीला, राज्य नाट्य स्पर्धेने खूप काही दिलेलं आहे की नाट्य, नवीन नाट्यनिर्मितीसाठी ते एक आव्हान असायचं त्यावेळेला, आणि त्यावेळेला ज्या स्पर्धा होत्या त्या खरोखरी स्पर्धाच होत्या। 10-12 जरी आमच्या संस्था असल्या तरी त्यांच्यामध्ये चढाओढ जास्त होती, आणि मराठी रंगभूमीवर त्यावेळेला काहीतरी नवीन सादर करण्याचा एक प्रयत्न चालू होता सातत्यानं। बालबा केळकर, दामू केंकरे, विजया मेहता या प्रयोगशील दिग्दर्शकांनी प्रेक्षकांचा नाटकाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला। केवळ मनोरंजन न करता मानवाच्या अस्तित्वाचा शोध घेण्याचा विचार नाटकातून होऊ लागला।
भारतीय स्वातंत्र्यामुळे एक प्रचंड आशेचं वातावरण निर्माण झालं. परंतु काही वर्षातच भ्रमनिरास झाला. सर्वसामान्य माणसाचं जगणं पोकळ झालं आणि या सर्वातून एक प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली. आणि ही अस्वस्थता आपल्या नाटकातून प्रभावीपणे मांडणारे नाटककार म्हणजेच विजय तेंडुलकर. त्यांनी व्यक्ती, कुटुंब आणि समाज यांच्या परस्पर संबंधांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेंडुलकरांची नाटकं पहिल्यांदा जेव्हा आली त्यावेळेला संबंध मराठी प्रेक्षक, मराठी टीकाकार विशेषतः हादरून गेलेले होते. काय काय तेंडुलकरांनी चालवले, काय हा भ्रष्टाचार आहे, या माणसाला गप्प केलं पाहिजे, याचं तोंड बंद केलं पाहिजे वगैरे, इथपर्यंत तेंडुलकरांच्या विरुद्ध त्यावेळेला लोक बोललेले होते. नाटकाची इडियम ज्याला आपण म्हणतो ती इडियमच तेंडुलकरांनी फार बदलून टाकलेली होती. तेंडुलकरांची नाटककार म्हणून ताकद फार मोठी होती. म्हणजे ते त्या संधिकाळामध्ये आलेले होते की जिथे जुनं नाटक आता लोकांना संपत आलेलं वाटलं होतं आणि नवीन नाटक सुरू होत होतं, त्याच्या मध्यवर्ती तेंडुलकरांचा उदय आहे. तेंडुलकर 60 दशकातच लिहिते झालेले असले तरी 70 दशकात त्यांचं लिखाण अधिक तेजस्वी आणि धारधार बदलं. गिधाडे, शांतता कोर्ट चालू आहे, घाशीराम कोतवाल, सखाराम बाइंडर या नाटकातून त्यांनी समाजाला जोरदार हादरा दिला. युजुअल जी नाटकं चालत होती त्याच्यामध्ये ऐतिहासिक नाटकं असायची, पौराणिकही नाटकं असायची, सोशल कथा असलेली पण नाटकं असायची. आणि अशा पद्धतीचं त्या सगळ्या बॅकग्राऊंडवर हे बाइंडरसारखं नाटक येणं आणि एका खालच्या समाजातल्या आणि त्या झोपडपट्टीच्या संदर्भातलं एक कथानक येणं आणि अशा स्ट्रॉंगली येणं, जे जितक्या स्ट्रॉंगली आलं रंगमंचावर, त्याच्यामुळे हा सगळा प्रकार झाला. ते कारण तिथपर्यंत असा सखाराम बाइंडरसारखा हिरो असणं असं कधी झालंच नव्हतं. तर त्यामुळे तो जो झगडा झाला किंवा जे काय वादळ निर्माण झालं ते त्यामुळे झालं. तेंडुलकरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे एक तर त्यांच्या कथानक हे खूप वेगळ्या प्रकारचं असायचं, त्यांचे विचार वेगळे असायचे, त्यांचं लिखाण वेगळं असायचं आणि त्यांचं परफेक्शन लिखाणामध्ये, म्हणजे वाक्य छोट्या वाक्यामध्ये त्यांना जे काय म्हणायचं आहे, म्हणजे त्यांचा एक शब्दसुद्धा आम्हाला इकडून तिकडे केला ते संबंध नाटकाचा बॅलन्स आहे. मला यानं चावून खाल्लं कच्चं कधीच. पदर आलं नव्हतं तेव्हा माझ्या इकडून इकत घेऊन लगीन लावले यानं माझ्याशी. मला काय पण समजत नव्हतं, माझ्या हाल हाल करायचा राहत राहत, मला डागायचा, मुर्दा सुया लावायचा, घाण घाण गोष्टी करायला लावायचा. पळलं तर धरून आणून बांधून तिकट भरलं फडव्यानं. काळीच काळीच राहिलंय कुठं? हा यानं त्याचं लचक तोडलं, माझ रगत प्यालं. उठरे डुकरा, तुला तिकटाच उचलू ती बघ. सतीश आळेकर यांनी आपल्या खास तिरकस शैलीतून बेगम बर्वे, महानिर्वाण, महापूर या नाटकातून मध्यमवर्गीय जीवनातला फोलपणा मांडला. जरा लांबवर असलेल्या पुलावर जायचं आणि पाण्यात उडी घ्यायची, धार कापत, भोवरे फोडत स्मशानाच्या काठाला लागायचं, समोरच्या देवळाच्या कळसाला पायानं रेटा देऊन शड्डू ठोकत शंभो असं पुकारायचं. अरे हे सगळं जिथे आहे ते माझं स्मशान. टेंडर भरून बांधलेल्या सिलिकॉनच्या भट्टीत मला जायचं नाही. माझ पोहण आता कायमच संपलंय. मला माझ्या जुन्या वाळूत सुखानं पडू द्यात बाळानो. हे नवीन स्मशान आमच्यासाठी नाही, ते तुमच्यासाठी आहे. छान, अजून तुमच्या जळण्याचा पत्ता नाही आणि आम्हाला चढवा सरणावर. भाऊ, गेले 10 दिवस तुमच्या देहाचा वास माझ्या नाकात बसलाय. 13 झाल्यावर मला जरा सवड मिळेल. आय एम व्हेरी बिझी. तुम्हाला जळायचंय तेही जुन्या स्मशानात, ते झालंय बंद. ती जागा झाली आता खासगी मालकीची, सगळी चिकचिक झाली आहे माझी. आळेकरांच्या नाटकामध्ये कावरे बावरे पण खूप मोठ्या प्रमाणात येत. तो तरुण आहे, त्यातला तो खूप हल्लेला आहे. त्या मध्यमवर्गीय अस्तित्वाला जे काही काही क्रॅक्स जात असतील, तडे जात असतील किंवा ते तडे गेलेले आहेत, त्यातून बारीक बघताना मला त्याच्या पलीकडचं दिसत असेल. आणि म्हणून महानिर्वाणमधला जो विनोद आला तो विनोद त्या मध्यमवर्गीयतेला एका अर्थाने उलथणारा, म्हणजे एका अर्थाने विद्रोही असं मी मानतो. याच काळात एलकुंचवारांचं वाडा चिरेबंदी आलं. एकत्र कुटुंब पद्धतीच्या ढासळत्या अवस्थेचं चित्रण प्रेक्षकांना सुन्न करून गेलं. एलकुंचवारांचं वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी आणि युगांत म्हणजेच मराठीतील पहिली त्रिनाट्यधारा. वाडाच्या वेळेला खरं तर तसं म्हटलं, इट वॉज अ डिलाईट बिकॉज इट वॉज
अ टोटल फ्रेश एक्सपीरियन्स फॉर मी, की ज्याची इमेजरी स्ट्रॉंग आहे, इंटेन्स आहे, अशा माणसाबरोबर आपण काम करतोय. प्रायोगिक रंगभूमीवर ही नाटकं होत असताना तेवढ्याच धाडसी आणि प्रयोगशील संहिता व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचं धाडस सुरेश खरे, मधुकर तोरडमल, जयवंत दळवी, रत्नाकर मतकरी या नाटककारांनी केलं आणि चंद्रलेखा, कलावैभव, नाट्यसंपदा या संस्थांनी त्यांना धाडसी पाठबळ दिलं. दळवींच्या नाटकामध्ये, प्रत्येक नाटकामध्ये कुटुंब होतंच, पण ही सगळी कुटुंब पिचलेली होती. आयुष्याचे जे रखरखीत उन्हातले अनुभव आहेत ते सगळे अनुभव देणारी अशी त्यांची नाटकं होती. तुम्ही म्हणालात म्हणून केस वाढवले वाढवले ना? हो. तुम्ही म्हणालात म्हणून बांगड्या भरल्या भरल्या ना? हो हो. आता एकदा काही ते ठरवा ठरवाल ना? हो हो. आणि या टांगणीतून माझी सुटका करा कराल ना? माझ्याशी लग्न कराल ना? हो 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 हो. मी मी तुझ्याशी लग्न करणार आहे. मी बाबूला सांभाळणार आहे, पण मला 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 थोडासा अवधी हवा. अवधी 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 किती? मला असा ग्लोरियासारखे प्रश्न विचार नकोस, आणि असा माझ्यावर जीवही लावू नकोस. थांब थोडी थांब, नाहीतर मी पळून जाईन, नाहीतर मी पळून जाईन. बॅरिस्टर हे माझ्या दृष्टीने जागतिक नाट्यसंहितांचा विचार केला तर जी उत्कृष्ट नाटक होऊन गेली त्याच्यामध्ये एक उत्कृष्ट संहिता असलेलं अत्यंत अवघड असं नाटक बॅरिस्टर हे आहे. आणि ते विजय मेहतांच्या दिग्दर्शनाच्या स्पर्शामुळे त्याचं सोनं झालेलं आहे. मतकरी हा सुद्धा एक चांगला नाटककार आहे. त्याचं लिखाण जे आहे रत्नाकरचं हे थोडंसं 70 आधीचा कालावधीमध्ये ज्या तऱ्हेचा नाटक लिहिलं जात होतं, ज्या तऱ्हेची भाषा वापरली जात होती, त्याचा वास थोडासा मतकरीच्या लेखनाला थोडासा वास त्याचाही आहे. आणि तो 70 नंतर म्हणजे 70 दशकामध्ये जे नाटक लिहिलं गेलं मराठी समांतर रंगभूमीवर किंवा व्यावसायिक रंगभूमीवरती, त्यातला सुद्धा जो सुवास आहे तो जरा अधिक अशा तऱ्हेचं मिश्रण मला असं वाटतं की रत्नाकर मतकरीच्या नाट्यलेखनामध्ये आहे. याच कालखंडातील अरुण सरनाईक, यशवंत दत्त, सतीश दुभाषी, डॉक्टर काशीनाथ घाणेकर, प्रभाकर पणशीकर, डॉक्टर श्रीराम लागू, निळू फुले आणि मोहन आगाशे या नटांनी अभिनयाचे नवीन मापदंड निर्माण केले. 70 दशकातली मराठी नाटकातली धग आणीबाणीमुळे थंडावलेली असली तरी 80 दशकात बदलत्या सामाजिक राजकीय जाणीवांचं प्रत्येकारी दर्शन नाटकातून झालं. यापूर्वी अस्तित्वात नसलेल्या अनेक प्रवाहांचा समन्वय याच काळात झाला. वाटा पळवाटा, किरवंत, कोण म्हणता टक्का दिला, झुलवा या नाटकातून शोषित वर्गांच्या जाणीवा पुढे आल्या. की हा जो ज्याला पूर्वी अस्पृश्य असं म्हटलं जायचं हिंदू धर्मांतर्गत, तर यांना जर मुक्त करायचं असेल, बाहेर काढायचं असेल, तर एक विशिष्ट प्रकारे काम केलं पाहिजे आणि यांना मुक्त केलं पाहिजे. आणि त्याप्रमाणे त्याने ती चळवळ केली. ही चळवळसुद्धा कशी होती तर हिंदू मानसिकतेच्या विरोधामधली चळवळ होती. म्हणजे हिंदू म्हणजे आंबेडकरांनी सुरुवात करून दिली एका पद्धतीने, त्याचा उद्रेक मग जागोजाग व्हायला लागला. आणि मग ते मग नामांतराची चळवळ असेल, खूप गोष्टी घडत होत्या आजूबाजूला. एक गाव एक पानवठ्याची चळवळ असेल, किंवा जयप्रकाश नारायणनी संपूर्ण क्रांती असं काहीतरी सांगितलं होतं, आणीबाणीचा कालखंड, असे सगळे एक सगळा असं विचार केला त्या सगळ्या कालखंडात, त्याचा उद्रेक होता. नुसत्या एकाच गोष्टीचा उद्रेक होता, अनेक गोष्टी होत्या. जगण्याचे प्रश्न होते, राहण्याचे प्रश्न होते, वेगवेगळ्या ठिकाणी अन्याय होत होते त्याचेही प्रश्न होते. असा सगळा उद्रेक म्हणून हे सगळं ही नाटक आणि ही सगळी परंपरा सुरू झाली. याच दरम्यान गोपू देशपांडे यांच्या उद्ध्वस्त धर्मशाळाने चर्चा नाट्याला नवीन परिमाण दिलं. पुण्यामध्ये एक नाटक वाचनालयाचं शिबिर घेतलं होतं, त्याच्यात ही जब्बार पटेल वगैरे सगळी मंडळी होती, गोपू देशपांडे पण होते, आणि त्याच्यात रोज एकेकाने आपापलं नाटक वाचून दाखवायचं असं ते शिबिर होतं.
गोपुणे हे नाटक पहिल्यांदा वाचून दाखवलं उद्ध्वस्त कर्मशाळा आणि मी चकित झालो. म्हटलं असंही नाटक असू शकतं, केवळ चर्चा आणि इतकी ड्रॅमॅटिक ती चर्चा आहे काय. मला तर ते असं डोळ्यासमोर तिथे नाटक दिसायला लागलं बसल्या बसल्या. त्याचबरोबर चेतन दातार, राजीव नाईक, मकरंद साठे या नवीन नाटककारांनी बदलत्या शहरी जाणीवा आपल्या नाटकातून अधोरेखित केल्या. व्यावसायिक रंगभूमीवर सुयोग, कलावैभव, श्री भद्रकाली प्रोडक्शन्स, नाट्यसंपदा या संस्थेतून अनेक आश्वासक नावं आली. दिलीप प्रभावळकर, लक्ष्मीकांत बेर्डे, मच्छिंद्र कांबळी, प्रशांत दामले आणि नाना पाटेकर, भक्ती बर्वे ही त्यातलीच काही प्रमुख नावं. भक्ती बर्वेबरोबर मी 3 नाटकं केली आणि त्यातली 2 महत्त्वाची होती, एक गांधी विरुद्ध गांधी आणि ती फुलराणी. आम्ही 1111 प्रयोग केला फुलराणीचा, कळलं का? 1111. आणि रवींद्र नाट्य मंदिरमध्ये पु ल देशपांडे आणि वसंत कानेटकर, त्या दिवशी भक्तीनी तो सीन केला, शिकवीन चांगला धडा, आणि आली आणि माझ्या खांद्यावर डोकं टेकून प्रचंड रडायला लागली. आणि एवढं तर खरं सांगतो, अख्खं थिएटर कडाडून ताळ्या वाजवत होतो, प्रचंड रडली. म्हटलं जा सीन आला आहे, कळलं? पण काय माहिती का, त्या लेवलला कोण आलं नाही रे आणि येणार नाही. मग कुठून सा येईल राजकुमार, सफेद घोड्यावर होऊन स्वार, नदरला जेव्हा नदर फिडल, झटक्यात माझ्या पायाच पडल, म्हणाल रे तुझ्यावर झालो फिदा, क्या खूबसूरती कैसी अदा, माग माग काय हवं ते माग, प्यारी माझ्यावर धरू नकोस राग. मी मात्र गावठीच बोलीन, मनाचे गाठ हळूच खोलीन, गालावर चढल लाजची लाली, नदर जाईल अलगत खाली. 1991 साली भारताने मुक्त अर्थव्यवस्था पत्करली आणि त्यामुळे मूल्यव्यवस्थेवर त्याचा दूरगामी परिणाम झाला. आणि याचं नेमकं चित्रण करणारे नाटककार म्हणजे शफाअत खान, जयंत पवार, प्रशांत दळवी आणि अभिराम भडकमकर. मी आणि जयंत पवार हे एकाच कालखंडात आणि एकच वास्तव आम्ही अनुभवतो आणि बघतो. मला असं वाटतं की आमच्या शैलीमध्ये फरक आहे. आपण जेव्हा शैलीमध्ये फरक आहे असं म्हणतो, त्यामुळे ते शैली म्हणजे काय, जीवनाकडे बघण्याचा त्या लेखकाचा दृष्टिकोन किंवा त्या क्रिएटिव्ह पर्सनचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन. म्हणजे मी एका विशिष्ट शैलीमध्ये या सगळ्या जगण्याकडे बघतोय आणि त्या पद्धतीने ती ते जगणं किंवा ते अनुभव लोकांसमोर मांडतोय, त्याच पद्धतीने जयंत पवारांची या हे सगळं जे जगणं आहे त्या जगण्याकडे बघण्याची त्याची एक पद्धत वेगळी आहे. म्हणजे मी थोडंसं तिरकस पद्धतीने बघतो माझ्या नाटकामध्ये, थोडासा डार्क स्वतःचा संताप व्यक्त करण्यासाठी मी एका डार्क ह्युमरचा वापर करतो, विनोदाचा वापर करतो. जयंत पवार थेट आणि अत्यंत वास्तववादी अशा चौकटीमध्ये अत्यंत थेटपणे जे काही त्याच्या नजरेला भेटतं ते तो मांडतो. जाताना तो 20,000 चेक इकडे ठेवून जा म्हणजे झालं, एक छदा मिळायचा नाही. मी जाईन नाही तर ना जाईन, तुम्हाला एक छदा मिळायचा नाही सांगून ठेवते. माझ्या नवऱ्याचे पैसे आहेत ते. तो माझाही बाप होता ना, त्या बापाचे धिंडवडे काढताना जीप कचरली नाही ना? नाही कचरली, तो माझा बाप होता हे सत्य, तो बाप म्हणून नालायक होता हे सत्य, त्या बापाच्या पॉलिसीचे पैसे मिळणार आहेत हे सत्य, आणि त्याचा मुलगा म्हणून माझा त्याच्यावर हक्क आहे हेही सत्य. हात तिच्या, अरे त्या सत्याशी अट्ट्या लावा, ओपन टू क्लोज, त्याला बाहेर घेऊन जा रे फालतू माणूस. भाऊजी तुम्ही तुम्ही गप्प बसा. का गप्प, तुम्ही वाटेल ते बोलता आणि मी गप्प. मोहन तू काहीच बोलणार नाहीयेस. आई आई पण तू का जातेस, पैसे नको आहेत तुला? मग त्या राकेश बरोबर कशी जाते ना तेच बघ तुम्ही. विजय केंकरे, चंद्रकांत कुलकर्णी, वामन केंद्रे आणि मंगेश कदम यांनी व्यावसायिक आणि प्रायोगिक यातली सीमारेषा पुसट करत या लेखकांची नाटकं सादर केली. नंतरच्या पिढीतल्या देवेंद्र प्रेमच्या ऑल द बेस्टने तर अनेक विक्रम नोंदवले. तिकीट खिडकीवर या नाटकाने न भूतो न भविष्यती असा पराक्रम केला. ऑल द बेस्ट हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं नाटक, ज्या नाटकामुळे मी व्यावसायिक रंगभूमीवर आलो आणि आजपर्यंत मी पायावर उभा राहू शकलो त्याला कारण ऑल द बेस्ट.
महर्षी दयानंद महाविद्यालय या कॉलेजमधून मी अंकुश, विकास कदम आणि दीपा परब आमची ही एकांकिका बसवली गेली होती आय एन टीसाठी. आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत ही एकांकिका होती. मग महेश मांजरेकर, चंद्रकांत कुलकर्णींनी ही एकांकिका ज्या स्पर्धेला पाहिली तो रिस्पॉन्स पाहिला स्पर्धेचा आणि मग मोहन वाघांना सांगितलं की अशा अशा पद्धतीची एकांकिका आहे, त्याचं नाटक होऊ शकतं. 19व्या शतकात सुरू झालेलं नाटक 21व्या शतकात पोहोचेपर्यंत अनेक चढ उतारातनं गेलं. या शतकाच्या सुरुवातीलाच संतोष पवार दिग्दर्शित यदा कदाचित आणि केदार शिंदे दिग्दर्शित सही रे सही या नाटकांनी लोकप्रियतेचे उच्चांक गाठले. नागपूरमध्ये जसं कमल हसननी गेटअप आणि कमल हसन कसा एक गेला की दुसरा येतो आणि दुसरा त्या जागेवर कसा आणल्यावर काय होईल, केदारच्या डोक्यात ही कल्पना चकाकली. त्यांनी सांगितलं की आपण भरत एक ऐवजी आपण दोघं तिघं आणले तर काय होईल, मग दोघं तिघं आल्यानंतर स्टेजवर त्याला कसं खेळू आणि काय, आणि नंतर मग ते घडत गेलं नाटक. आज गिरीश जोशी, विवेक बेळे, चंद्रशेखर फणसळकर, आनंद म्हस्वेकर हे नाटककार आव्हानात्मक नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर आणत आहेत. प्रेक्षकांच्या बदलत्या अभिरुचीला प्रतिसाद देण्याचा या नाटककारांचा प्रयत्न आहे. 2005 साली दिनू पेडणेकरांनी माकडाच्या ती शॅम्पेन हे महाराष्ट्र कल्चरल सेंटरकडनं प्रायोगिक पद्धतीने केलेलं आमचं नाटक व्यावसायिक करण्याची इच्छा प्रदर्शित केली आणि मला वाटतं तेव्हापासून एका थोड्या वेगळ्या ट्रेंडची किंवा एका व्यावसायिक रंगभूमीवरील थोड्या एका वेगळ्या वाटचालीची सुरुवात झाली असं मला वाटतं. आपल्या जाणीवा व्यक्त करणारी नाटकं आज मोहित टाकळकर, मनस्विनी लता रवींद्र, अद्वैत दादरकर, सतीश मनवर, इरावती कर्णिक ही मंडळी लिहित आहेत. आपल्या पिढीचे प्रश्न मांडण्याचा यांचा प्रयत्न आहे. आणि असं कुठं आहे ग की भारतीय म्हणजे परंपरावादी, उलट परंपरावादी सगळीकडेच भुक्कड नैतिकतावाले असतात, पण त्यातही बंडखोर कुठे आणि कसा जन्म घेतील सांगता येत नाही. आता मीरा बघ ना, ती नव्हती का ट्रॅडिशनल इंडियन, बट सी. आणि या उलट हे जे काय आता गोरं दिसणं आणि फॅशन्स हे सगळंच पुरुष प्रधान आणि परंपरावादीच आहे. स्त्रीनं कसं असावं तर पुरुषाला आवडेल असं. तेच तर, आता आज मी हिरवा रंग लावून आले तर सगळेजण माझ्याकडे बघत होते. हेच जर मी एखाद्या मॅच मध्ये चेअर अप करायला लावला असता रंग तर ती फॅशन झाली असती. म्हणजे मला मान्य आहे की मॉब सायकोलॉजी असते, पण मला वाटलं की आज आपण गजरा लावावा तर ते मला वाटलं म्हणून मी नाही करू शकत. तर ठरवून मी लग्नात जाताना साडी बिडी टिकली गजरा आणि कॉलेजला मात्र जीन्स टॉप. मला ना त्या टिपिकल जात नोकरी वगैरे बघून प्रेम करणाऱ्या आणि मग लव्ह कम अरेंज म्हणून मिरवणाऱ्या मुली अजिबात नाही आवडत. आय एम सो मॉडर्न की लग्न झालं तरी मी जीन्स पण घालते आणि नवरा परमिशन देतो मला. आय एम सो ट्रॅडिशनल की मी जीन्स घातली तरी गळ्यात छोटस मंगळसूत्र ही घालते. आय हेट इट. बस बस बरोबर आहे, थकली असेल ना बोलून. नाटकामध्ये ग्लोबलायझेशनमुळे झालेले आपल्या आयुष्यावर झालेले परिणाम हे आज आमच्या नाटकामध्ये दिसतात. सगळे म्हणतात की तुमची नाटकं ही खूप पर्सनल रिलेशनशिपबद्दलची असतात, ती खूप जास्त कधी कधी ती जास्त बोल्ड वाटतील की अशी असतात, किंवा ती एका म्हटलं सेक्शुअलिटीबद्दल जास्त बोलतात. तर मला असं वाटतं की हे तसं नसून बेसिकली असं झालेलं आहे की आता बाहेरच्या कोणत्या मुद्द्यावर लिहायचं, म्हणजे कसं की बेसिकली टेलिव्हिजनमुळे आणि टेलिव्हिजन आपल्या इतका अंगावर आल्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या खूप बोथट झालेल्या आहेत. तर मला वाटतं की ह्याचा खूप मोठा
मोठा मोठ्या प्रमाणात म्हणजे ह्याचा परिणाम आमच्या नाटकांवर झालेला आहे. मला वाटतं आत्ता जे नाटक घडतं आहे आमच्या सगळ्यांकडनं ते थोडंसं आधी जे घडत होतं त्यापेक्षा एक किंचित एक कूस बदलल्यासारखं वाटतं आहे की आम्ही लहान होतो तेव्हापासून ऐकतो आहे की मराठी रंगभूमी ही शब्दप्रधान आहे आणि ती आपली स्ट्रेंथ आहे. आणि तर आत्ता मला बरेचसे आजूबाजूला जी लोकं नाटक करताना दिसत आहेत ती ती स्ट्रेंथ जी आहे ती मान्य करणारे पण त्याचबरोबर त्याला अधिक एक व्हिज्युअल स्वरूप देणारे थोडे ॲस्थेटिकली जास्त जागरूक असणारे जास्त अभिरुची जास्त संपन्न असणारे असं नाटक घडतं आहे. तरुण पिढीचे जे काही प्रश्न आहेत किंवा आम्ही आत्ता जे काही सिच्युएशनमधून जातो आहे किंवा जे फेस करतो आहे मग ते काही असू दे कॉम्पिटिशन असू दे इन्सिक्युरिटी असू दे रिलेशनशिपच्या बाबतीतला गोंधळ असू दे अशा प्रश्नांना जास्तीत जास्त सखोलपणे त्याचा अभ्यास करण्याचा आमची पिढी प्रयत्न करते असं वाटतं. आणि फक्त त्याच्यात न अडकता मला वाटतं जास्तीत जास्त डेप्थमध्ये जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि असं खूप वाटायला लागलं आहे मला की आता जे मीडियम्स आहेत तीन नाटक सिरियल आणि फिल्म तर मला असं वाटतं की मी अशा प्रकारचं नाटक शोधण्याचा प्रयत्न करतो आहे ज्या जो विषय किंवा आशय किंवा ट्रीटमेंट सिरियलमधूनही मिळणार नाही आणि फिल्ममधूनही मिळणार नाही जी फक्त स्टेजवर बघायला मिळेल. येत्या काळातील मराठी रंगभूमीची वाटचाल या आणि अशाच तरुण रंगकर्मींच्या हातात आहे तेव्हा मराठी रंगभूमीच्या भवितव्याबद्दल त्यांना काय वाटतं आहे हे त्यांच्याकडूनच जाणून घेणं महत्त्वाचं ठरेल. प्रेक्षक जो आहे ना तो आता सगळं बघतो आहे आजूबाजूला म्हणजे तो आता वर्ल्ड सिनेमावर टी व्हीवर तो उत्तम सिनेमे बघतो आहे. आजकाल अनेक लोकांकडे पूर्वी फक्त नावं ऐकली होती पण आजकाल प्रत्येकाच्या घरात जवळजवळ माझ्याकडे पूर्ण बर्गमन आहे माझ्याकडे पूर्ण तार्कोस्की आहे नवीन माझ्याकडे किस्लोस्की आहे हे प्रत्येकाकडे व्हायला लागलं आहे. प्रत्येकाच्या कम्प्युटरवर या गोष्टी असतात. इंटरनेटमुळे आजकाल एक व्हिज्युअल असेल ॲस्थेटिक असेल कारण तेवढं बघायला मिळतं आहे. आपण यापुढे आता प्रेक्षकांना उल्लू नाही बनवू शकत. पुढचं नाटक निश्चितच टेक्निकलीसुद्धा खूप साऊंड आणि खूप मोठं असेल असं वाटतं मला. फक्त चांगला अभिनय किंवा चांगलं लेखन दिग्दर्शन ह्या बळावर इथून पुढे नाटक कदाचित चालेल असं मला वाटत नाही. प्रेक्षकांना नाट्यगृहाकडे आणण्याकरता रिच व्हिज्युअल कंटेंटसुद्धा त्या नाटकाबरोबर लागेल असं मला वाटतं. नाटकाची आता भाषा आणि स्ट्रक्चर खूप मोठ्या प्रमाणात बदलेल म्हणजे नाटक हे फक्त एका प्रदेशापुरतं किंवा एका भाषेची किंवा एखाद्या जागेची मक्तेदारी राहणार नाही ते खूप जास्त युनिव्हर्सल होईल. आता फक्त माउथ पब्लिसिटी आणि पेपर ॲडवर अवलंबून राहून चालणार नाही आहे तर ह्या गोष्टी खूप पुढे बदलत जाणार आहेत की इंडिव्हिज्युअल लेवलला जाऊन पब्लिसिटी करायला लागेल. आज मराठी रंगभूमी 150 वर्षांची झाली आहे. एवढ्या प्रदीर्घ कालखंडात अनेक संकटांना तोंड देत मराठी रंगभूमीची वाटचाल अखंडितपणे सुरू आहे हे या मातीचं वैशिष्ट्य. मराठी सभ्यता आणि मराठी नाटक यांच्यात आज एक अनन्य साधारण नातं निर्माण झालंय. हे नातं अधिक दृढ व्हावं ही मुळं अधिक खोलवर रुजली जावीत आणि नाट्यकलेचा परिपोष साधला जावा अशी मनोकामना व्यक्त करून आता भरतवाक्याकडे वळूया. गंगाधरा